एकीकडे हिंगोलीत वाहतूक शाखेचे कर्मचारी सर्वसामान्य दुचाकीस्वारांना मुजोर करत लाखो रुपयांचा दंड वसूल करत आहेत मात्र मुजोर दुचाकीस्वार नियमांची ऐशीची तैशी करत असली तरी वाहतूक शाखा या प्रकाराला अभय देत असल्याने तीव्र नासंतापी व्यक्त केली जात आहे हिंगोलीत वाहतूक शाखा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे चर्चेत असते मागील वर्षात तब्बल ऐंशी लाखांचा दंड वसूल केलाय तरी वाहतूक शाखेची शिस्त हिंगोलीकरांच्या पसनी पडेना असे चित्र दिसत आहे वाहतूक शाखेच्या वाहनांना उचलताना दुजाभाव केला जात असल्याने रोज हमरीतुमरीचे प्रकार घडतायत याचे ताजे उदाहरण म्हणजे सेनगावच्या नगराध्यक्षांच्या चारचाकी गाडीला टोईंग वाहनांचा धका लागल्याने मोंढ्यात चांगलाच तणाव निर्माण झाला होता मात्र वाहतूक शाखेच्या एका कर्मचाऱ्याने मोठ्या शितापीने तडजोड केली नियम कितीही चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी करताना होत असलेला दुजाभाव नेहमीच विरोधात वातावरण निर्मिती करतो वाहतूक शाखेची प्रभारी कितीही चांगले काम करत असले तरी त्याचाच सहकार्याकडून या कामाला सुरुंग लावण्याचा प्रकार होत असल्याने आगामी काळात वाहतूक शाखा चर्चेत आल्यास नवल असणार नाही वाहतूक शाखेने पोलीस दलासाठी हेल्मेट सक्ती केली असली तरी या सक्तीमुळे पोलीस दलातील कर्मचारीच वाहतूक शाखेच्या नावाने बोट मोडत आहे त्यामुळे वाहतूक शाखेची शिस्त त्यांच्या सहकार्याच्या पसनी पडत नसल्याने सर्वसामान्यांपर्यंत ही शिस्त कशी पोहोचणार असा प्रश्न आहे शहरात दुचाकीवरील फॅन्सी नंबर प्लेट लायसन्स ट्रिपल सीट साठी दंड आकारला जात असला तरी वाहतूक शाखेसमोर ट्रिपल सीट जाण्याची मोजुरी सुरूच असल्याने या प्रकाराला अभय कोणाचे असा सवाल केला जात आहे हिंगोलीहून मकरंद बांगर सह निलेश गरवारे एमसीएन न्यूज हिंगोली